जय भीम। 64वां महापरिनिर्वाण दिवस आम्ही सर्वांचे श्रद्धेय परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उद्या 6 डिसेंबर रोजी 64वा महापरिनिर्वाण दिवस आहे। कोरोना काळ आहे, कोरोना काळात मुंबई महानगरपालिका दादरच्या चैत्यभूमी इथे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनार्थ पूर्ण दुनियाचे जगातले सर्व जास्तीत जास्त त्यांना मानणारे लोक त्यांच्या दर्शनाकरिता येतात, परंतु कोरोना काळ असल्याकारणाने ह्यावर्षी त्यांच्या दर्शन ऑनलाईन किंवा आजूबाजूच्या परिसरात जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी लोकांनी जाऊन भीड न करता, गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता, शासनाने जे दिशानिर्देश दिले आहे त्या दिशानिर्देशानुसार लोकांनी बाबासाहेबांच्या दर्शन करावं। 64वा महापरिनिर्वाण दिवस बाबासाहेबांना मी माझी विनम्र आदरांजली अर्पित करतो आणि देशवासियांना नगरवासियांना विनंती करतो की बाबासाहेबांना जे आपल्याला संविधान दिलं आहे त्या संविधानमध्ये एक एक शब्द जे आपल्याला किंवा समाजाला त्याने देशाचा विकास कसा होऊ शकते, समाजाचा विकास कसा होऊ शकते, प्रत्येक नागरिकांचा आपला जे अधिकार आहे ते जे त्याने संरक्षित केला आहे त्याबाबत बाबासाहेबांना परत नमन करून त्यांना खूप खूप आदरांजली वाहतो। शांत हो जरा च्या दिवशी ज्या दादरवर चैत्यभूमीवर गर्दी व्हायची त्यासाठी आपले खासदार गोपाल शेट्टीने एक भव्य पुतला शताब्दी रुग्णालय आहे त्याचं पण नाव आपण डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ठेवलं आहे त्या परिसरात एक भव्य मूर्ती बाबासाहेबची उभारली आहे तिकडे। तर सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी आम्ही लोकांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिवाईड केलं, जे सर्व दादरला गर्दी जायची प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आज सकाळी कांदिवली शताब्दी रुग्णालयाच्या इकडे आम्ही सर्व जमा झालो। खासदार होते, अतुलजी होते, योगेश सागर होते, तिथे राहून आम्ही बाबासाहेबांना माला अर्पण करून 6 डिसेंबर अभिवादन केलं या दिवशी, त्यासाठी आम्ही सोशल डिस्टन्स पाळलं सर्वांनी। लोक घराच्या बाहेर जाऊन तिथे